हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मी काही टिप्स देणार आहे व्हिडिओच्या शेवटी, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मग स्टार्ट करूयाचा व्हिडिओ. कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी मी हा कढीपत्ता मायक्रोवेवमध्ये थोडंसं वर तेल घालून भाजून घेतला आहे. त्यामुळं कढीपत्त्याचा ग्रीन कलर तसंच जातो. ज्यांच्याकडे मायक्रोवेव नाही आहे त्यांनी कुटीमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये कढीपत्ता तुम्ही भाजून घेऊ शकता. कुटीमध्ये मी अगदी दोन थेंब तेल घातलं. ही हिंगडी आहे, ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते. हिंग पावडर नाही, ही हिंगडी आहे. हिंगडीचे खडे असतात आणि खूप स्ट्रॉंग असतात हिंग पावडरपेक्षा, ह्यांनी टेस्ट खूप छान येते. तर साधारण एवढी हिंगडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचा क्रिस्पीनेस येतो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ती लगेच बारीक होते चटणीमध्ये. त्यानंतर धने जिरे. कढीपत्ता हा गरम केल्यानंतर निम्म्यापेक्षा पण कमी होतो, त्यामुळे त्या हिशोबाने एक पाव कप, जर एक कप कढीपत्ता असेल तर एक पाव कपपेक्षा पण कमी धने जिरे घ्यायचे आपल्याला आणि ते चांगले भाजून घ्यायचे. आवाज होतो आणि हिंगडीचा खूप खणंग वास येतो. असं झाल्यानंतर हे गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. धने जिरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा साखर घालायची. गोड तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार. त्यानंतर तिखट पण आपल्याला चवीनुसार, कोणाला तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं यानुसार आपल्याला तिखट त्याच्यामध्ये घालायचं. धने जिरे पावडर तयार घातली तरी चालते, पण धने जिरे जेव्हा तेलामध्ये भाजून घेतो तेव्हा त्याची टेस्ट जास्त छान येते धने जिरे पावडरपेक्षा. आता आपल्याला हे मिक्सरला काढायचं आहे. धने जिरे पावडर आणि तिखट मीठ वगैरे आपण सगळं बारीक करून घेतलं. आता ह्यामध्ये हा कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. थोडासा चुरून घातला तरी चालेल, हा कुरकुरीतपणा आलेला असतो त्याला, त्यामुळं म्हटला तरी चालेल. हा चुरा केल्यावर लक्षात येईल उघड्या कढीपत्त्याचा खूप कमी कढीपत्ता होतो चुरा केल्यानंतर, त्यामुळं त्या हिशोबाने तिखट मीठ वगैरे तुम्ही घाला. आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतो. तयार आहे आपली हिरवीगार कढीपत्त्याची चटणी. आपण मायक्रोवेवला घातल्यामुळं हिरवा कलर कढीपत्त्याचा कमी झालेला नाही आहे. आणि तुम्ही क्वांटिटी बघत असाल तर 1/4 पण ती चटणी कमी होते, त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला तिखट मीठ साखर याच्यामध्ये घालायला लागतं. तयार आहे आपली हिरवीगार कढीपत्त्याची चटणी. ही तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये घालू शकता. कढीपत्ता जेव्हा स्वस्त असतो तेव्हा तुम्ही हे करून ठेवला आणि भाजीमध्ये याचा यूज केला तरी पण खूप छान लागते भाजी. यामध्ये लसूणसुद्धा तुम्ही वापरू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण कायम मुलांना सांगतो की केसांसाठी कढीपत्ता चांगला असतो, डोळ्यांसाठी चांगला असतो, पण मुलं काय करतात कढीपत्ता काढून टाकतात आपण भाज्यांमध्ये वगैरे घातलं तर आपण ह्याची चटणी ही दह्यासोबत चपातीसोबत मुलं खाऊ शकतात. शिवाय कढीपत्ता जेव्हा स्वस्त मिळतो तेव्हा तुम्ही एकदम वाळवून ठेवू शकता आणि त्याची चटणी करू शकता. वांग्याच्या भाजीमध्ये, दोडक्याच्या भाजीमध्ये ही चटणी तुम्ही वापरू शकता, खूप छान लागते. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टिल देन, ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.